कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित गावांना नोटीस बजावण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रशासनाकडून शिरोळ तालुक्यातील 37,000 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या नोटीसा देण्यात येणार असल्याची माहिती आहे. 43 पूरबाधित गावांबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मान्सून काही दिवसांतच महाराष्ट्रात दाखल होणार असल्यानं वाशीममध्ये शेतकऱ्यांची पेरणीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची पेरणी केली होती, अशा शेतकऱ्यांनी नांगरणी वखरणी आणि इतर कामं विलंबानं सुरू केली. अशा शेतकऱ्यांची पेरणीपूर्व कामं आता अंतिम टप्प्यात आली आहेत. रत्नागिरीतील चिपळूण नगरपालिका पावसाळ्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या वर्षी चिपळूणला महापूर येऊन हाहाकार उडाला होता. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं होतं. आता पाऊस 4 ते 5 दिवसात सुरू होणार आहे, त्यामुळे चिपळूणकरांना धडकी भरली आहे. यंदाच्या वर्षी अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून नगरपालिका सज्ज आहे. नेहमी हिरवा शालू पांघरून टवटवीत दिसणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधला मावळ तालुका सध्या कडक उन्हाच्या झळा सोसतोय. त्याला ही ओढ लागली आहे ती पावसाची. लोणावळ्याजवळ असलेल्या कामशेत परिक्षेत्रातून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हे विहंगम दृश्य टिपलेलं आहे. वर्धा जिल्ह्याच्या कारंजा शहरात पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्यानं नागरिक त्रस्त आहेत. कारंजामध्ये 17 प्रभागांमध्ये 8 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो. नवीन पाणीपुरवठा योजना अडकलेली आहे, तर दुष्काळात 13वा महिना म्हणजे खडीपुरा परिसरात रस्त्याच्या कामात पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटात अनेक गावांना भीषण पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतायत. चिखलदरा तालुक्यात खडीमल गावातली ही दृश्य आहेत. या ठिकाणी विहिरीत टँकरनं पाणीपुरवठा केला जातो. हंडाभर पाणी भरण्यासाठी नागरिकांची एक झुंबड उडालेली पाहायला मिळते. सध्या मेळघाटातील 16 गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा होतोय. नाशिकच्या सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी गळती होतीये. या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे, त्यामुळे परिसरातल्या पाणीपुरवठ्याचं नियोजन बिघडलंय. या पाणी गळतीकडे मनपाचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचं लक्ष नसल्यानं सर्वच कारभार राम भरोसे सुरू आहे. थेट आयुक्तांनी या पाणी गळतीची दखल घ्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. कापसाच्या बियाणांच्या दरातही वाढ झाली आहे. कापसाच्या बियाणांमध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांचं पीक हाती येण्याआधीच कंबर्ड मोडणार आहे. मागील वर्षी 767 रुपये बियाणांच्या पाकिटासाठी मोजावे लागत होते, आता शेतकऱ्यांना 810 रुपये मोजावे लागणार आहे. दफ्तरी बियाणे कंपनीबाबत भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. या कंपनीच्या बियाणं भेसळ असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत कृषी विभागाला तक्रार केली, मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान पंचनामा केला असून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे. पुणतांब्यात आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी मोफत भाजी फळं वाटप करून सरकारचा निषेध व्यक्त केला. आज सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कांदा टरबूज द्राक्ष मोफत वाटण्यात आले. राज्यभरातील शेतकरी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथं दाखल झाले. दरम्यान आज मोफत फळं भाजीपाला वाटप केल्यानंतर आता उद्या मोफत दुधाचं वाटप करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. चांदवडमध्ये केंद्र सरकारविरोधात कांदा प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. गणूर चौफुली इथं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी रस्त्यावर कांदे फेकत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. येवला तालुक्यातील अंदरसूल आणि वडगाव इथल्या 2 तरुणांनी केलेला सुगंधी शेतीचा प्रयोग यशस्वी करून लाखोंचं उत्पन्न मिळवलंय. अनिल धनगे आणि अशोक पवार या मित्रांनी कॉस्मेटिक प्रसाधनांसाठी लागणाऱ्या सुगंधी जिरेनियम शेतीचा मार्ग निवडला. 5 एकर क्षेत्रात 3.5 ते 4 लाख रुपयांचा खर्च करत त्यांनी जिरेनियम लागवड केली. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं कर्ज वसुलीसाठी एक अजब फंडा वापरलाय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं थकीत कर्ज वसुलीसाठी चक्क थकबाकीदाराच्या दारात बैठे सत्याग्रह करून गांधीगिरी मार्गानं कर्ज वसुली सुरू केली आहे. त्यामुळे आतापर्यंत 17 लाख रुपयांची कर्ज वसुली झाली आहे. जालन्यात ऊस तोडणीच्या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केलं. अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अजूनही तोडणी अभावी उभ्या असलेल्या ऊसाचं क्षेत्र अधिक आहे, त्यामुळे तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं. शेतकऱ्यांना 1 रुपया दिला जाणार नाही. आता जालन्यामध्ये डाळिंबावर अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे झाडं करपून वाळत चालली आहेत. त्यामुळे अंबड तालुक्यातील शहापूरच्या एका शेतकऱ्यानं आपल्या 1.5 एकराच्या डाळिंब बागेवर बुलडोझर फिरवला. राधाकिशन मैन यांनी जेसीबी लावून संपूर्ण बाग उपटून काढली. अज्ञात रोगाचा हल्ला आणि महागडी औषधं परवडत नसल्यामुळे डाळिंब बागायतदार चिंतेत आहे.
मध्य प्रदेशातील इंदूर इथं नुकत्याच पार पडलेल्या 3 दिवसीय सोया महाकुंभमध्ये वाशिम जिल्ह्याच्या कृषी अधिकारी दालनाला राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. सोयाबीन उत्पादनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचं स्थान मिळालंय. पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याच्या बैठकीत राडा झाला. उसबिल मागणाऱ्या शेतकरी जगन भोसले यांना राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली असा आरोप करण्यात आला. उद्यापासून विठ्ठल कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू होते त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भालके गटानं बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यासमोरच राडा झाला. वाशिममध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. चिखली गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्याचं काम त्वरित मंजूर करून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी होती. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता DC खारोळे उपस्थित नसल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयात तोडफोड केली. पुण्यामध्ये राष्ट्रवादी नगरसेवकानं महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केली. अन्न पुरवठा विभागात सुभाष जगतापांनी हा गोंधळ घातला. घटना CCTV कैद झाली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नगरसेवकाच्या राड्यानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा रुग्णालयाच्या ICU फोटो सेशन केलं. अमरावतीच्या दर्यापुरात वादळामुळे मंगल कार्यालयाचं छत उडून अनेक जण जखमी झाले. त्यांची विचारपूस करण्यासाठी राणा रुग्णालयात गेल्या होत्या. याआधीही स्वतः ऍडमिट असताना ICU MRI लॅबमध्ये शूटिंग केल्यामुळे त्या वादात अडकल्या होत्या. छत्रपतींचा विचार म्हणजे